फक्त एक चमचा या बिया मी सांगतो त्या पद्धतीने घ्या तुमचे पोट साफ होण्यासाठी तुम्हाला आयुष्यभर गोळी घ्यावी लागणार नाही मूळव्याध कसा हे असो ऑपरेशन करायचे नक्कीच टळेल मित्रांनो मुळव्यातच काय तर उन्हाळा आणि हिवाळा या दोन ऋतूपेक्षा पावसाळा हा पचनासाठी अवघड मानला जातो पावसाळ्यात खाल्लेले अन्न लवकर पचत नाही आणि पोट साफ होत नाही जेव्हा पोट साफ होत नाही तेव्हा व्यक्ती जोर लावतो त्यामुळे गुद्धद्वाराजवळील रक्तवाहिन्यावर दाब पडतो त्यामुळे तेथे कोंब येतात व कधी कधी कडक झाल्यामुळे तिथं घर्षण जास्त होतं आणि ती तिथं अटकते व ते, ते अटकल्यामुळे तिथं रक्त यायला सुरुवात होते कारण ते आतील स्नायू खूप कोमल आणि मऊ स्वरूपाचे असतात अशा तऱ्हेने एखाद्या व्यक्तीस कोम मुळव्यात तर कधी एखाद्या व्यक्तीस रक्ती मुळव्यात जन्म घेत असतो पोट साफ होणं हीच एक गोष्ट आपल्याला मुळव्यातच था नव्हे तर अनेक रोगांपासून वाचवू शकते आजचा उपायासाठी खास असून याने पोट गोठा अगदी धुतल्यासारखा साफ होतो काहीही खा पचून जाते व पचन व्यवस्थित झाल्यामुळे मुळव्यात मुण देखील पूर्णपणे हळूहळू बरा होतो महत्वाचे म्हणजे या उपायाने पुरुषामध्ये काम इच्छा वाढते वीर्य वाढते स्टॅमिना वाढतो असा हा दुहेरी परिणाम देणारा उपाय यामध्ये कोणकोणते पदार्थ वापरायचे आणि हा उपाय कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा त्यामुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते मित्रांनो अशा ह्या गुणकारी उपायासाठी आपल्याला प्रथम एक ग्लास पाणी लागणार आहे बघा संध्याकाळी झोपण्यापूर्वी हा उपाय आपल्याला करायचा आहे यामध्ये एक ग्लास पाणी कोमट करून घ्या आणि यात जो आपल्याला घटक टाकायचा आहे तो म्हणजे इसफ गोल याला इसब गोल असं म्हटलं जातं मित्रांनो याचे इंग्रजी नाव सायलियम असे आहे तर याचे शास्त्रीय नाव प्लॅन्टिगो वाटा असे आहे हे तांदळाच्या भूशासारखे दिसते याच्या बियावर पांढऱ्या रंगाचा थर असतो हे आयुर्वेदिक दुकानात सहज मिळते तुम्ही ऑनलाईन मागू शकता किंवा तुमच्या आसपासच्या दुकानात कुठेही चौकशी करा किराणा दुकानात देखील हे उपलब्ध असते अशी ही इसफ भूशी आपल्याला वापरायची आहे याचा वापर करणे अगदी सोपे आहे एक वेळेसच्या उपायासाठी साधारणतः एक चमचा इसबगोल भुशी आपल्याला वापरायचे आहे इसबगोलमध्ये डायटरी फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात हे पोटातील आतडे स्वच्छ करते जेव्हा हे भुसे आपल्या पोटात जाते तेव्हा पोटातील पाणी शोषण करून घेते व आतड्यात जी घाण साठली आहे ती सर्व घाण आणि सर्व मळ हे सर्वच्या सर्व बाहेर काढून घेण्याचं काम हे इसबगोल भुशी करते सर्वात महत्वाचं म्हणजे हे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल आहे त्याचं प्रमाण कमी करतं ज्या व्यक्तींना टाईप टू नावाचा डायबिटीस झाला आहे त्यांच्यासाठी देखील हे अत्यंत उपयुक्त आहे हे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतं अशी ही इसबगोल भुशी वापरायची अगदी सोपी आहे यासाठी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये साधारणतः पाच ग्रॅम इसबगोल भुशी घेऊन ती या आपल्याला पाण्यात टाकायची आहे किंवा एक चमच्याच्या आसपास ही भुशी आपल्याला पाण्यात टाकायची आहे अर्धा तास हे पाणी तसेच ठेवून ते थोडंसं फुलल त्यानंतर ते आपल्याला पूर्णपणे ग्रहण करायचं आहे पाणी आणि भुशी दोन्हीही आणि त्यावर कुठलाही पदार्थ खायचा नाही ज्या व्यक्तींना दूध जमते त्या व्यक्तींनी याचा वापर दुधासोबत केला तर उत्तमच त्यानेही चांगला परिणाम मिळतो हा उपाय आपल्याला सलग एकवीस दिवस करायचा आहे आणि आपल्याला जेव्हा जेव्हा पोटाचा त्रास होईल तेव्हा देखील आपण हा उपाय करू शकतो याचा वापर सर्व प्रकारच्या व्यक्ती करू शकतात आणि याला तसा कुठलाही साईड इफेक्ट नाही फक्त याचा अतिवापर करणे टाळावा कारण कुठल्याही गोष्टीचा अतिवापर हा धोकादायक असतो बघा अशा प्रकारे आपण जर याचा वापर केला तर आपलं पोट नक्की साफ होईल व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद